माझं नशीब फुटलंय, आला आता अंदाज. नशीब कशा संदर्भात फुटलंय? अगं जीव, तो विजय माटेगावकर आहे ना, तो रिअल लाईफ मध्ये खरोखर मॅरिड आहे. दाजी सर, दाजी सर, या मनीमजी या. काय काम काढलं? एक विनंती करायला आलोय. विनंती करायची गरज नाही, तुम्ही जे बोलाल ते आम्हाला मान्य आहे. तसं नाही दाजी साहेब, काम जरा महत्वाचं आहे. महत्वाचं? बसा बोला. काम म्हणजे आजच्या आज मला शहरात पाठवण्यासारखं कुठलं काम आहे का तुमच्याकडे? नाही, मी समजलो नाही. तसं नाही दाजी साहेब, मला शहरात जाणं अत्यंत आवश्यक आहे. अजय आणि विजय उद्घाटन समारंभाला यायला तयार नाहीयेत आणि त्याचा राग मालकीणबाई नाहक सुनबाईवरती काढतात. तो अहो, कालपासून विमल उपाशी आहे. अहो, निर्जळी उपासाची सक्ती केली तिच्यावरती. अरे देवा. अहो देव, प्रत्यक्ष येऊन काही करणार नाही. जे काय करायचं ना ते आपल्यालाच करायला हवं. अहो, इथून फोनवरती बोलणं सुद्धा योग्य नाहीये. आणि त्या दोघांचं काय बिनसलंय कोण जाणे, दोघांनी फोन सुद्धा बंद ठेवून दिले. तुम्ही काही काम काढलेत ना, तेवढंच मी शहराला जाऊन येईन. आणि अजय विजयला भेटून या. अहो, नुसता भेटणारच नाही, विमलची सगळी अवस्था मी त्यांना सांगतो. मग बघा, मनात असो वा नसो, ते धावत गावाकडे येतील. अहो अन्न सोडा. अहो, विमलच्या पोटात दोन घोट पाणी तरी जाईल. मग मुनीमजी, तुम्हीच एखादं काम काढा ना. नाही नाही, तसं नको, तसं नको. का? मी आत्ता घरी जातो आणि तुम्ही मला मालकीणबाईंसमोर यायचा निरोप धाडा, मी लगेच येतो. बर, विमल कशी आहे? हो, कशी आहे म्हणून काय विचारता? अहो, मागच्या पडवीत जाऊन बघा काय अवस्था झाली तिची.
भानू थोडस असं नाही करायचं, इथे बस बस भानू, असं नाही करायचं, इथे बसून पिऊया थोडस दूध पेच. हे बघ औषधं उष्ण पडतात की नाही म्हणून दूध घ्यायला सांगितलंय. असं नाही करायचं ग, थोड थोड थोडस. अग काय बघतेस नजर लावतेस, नजर लावतेस. अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी बहीण बरी होत नाहीये. नक्षत्रासारखी माझी भानू, अगं तुझ्या नाचक्या नजरेनी पार वेडी करून टाकली तिला. मरू लाच मारू, मरू मरू. लात मारायला ताकद हवी ना आपल्याला, हवी ना आपल्याला. मग हे सगळं दूध पिऊन टाकायचं आणि हे पण सगळं खाऊन टाकायचंय. अहो मग असं नाही केलंय ताईनी, तिनं परत खाल्लं तर तुला ओकायला होणार आहे का? या घरात राहायचं असेल ना तर जीप टाळ्याला चिकटवून राहायचं, हजार वेळेला सांगितलंय. ए चल हे ताट घे आणि भरव भानूला. ए चल हे ताट घे आणि भरव भानूला. ती नाहीच म्हणेल आमच्या भानूला खायचा अजिबात सोस नाही हो, पण तू मायेनी भरव. आणि एक लक्षात ठेव, तिला भरवताना तुझ्या बोटाला अन्नाचं एक शीत जरी लागलं ना तर याद राख, अजय विजय येईपर्यंत तुझ्या तोंडात अन्नाचा एक घासही जाता कामा नये. मारू लाच मारू. तिला भरवू दे, तिच्याकडनं खा आणि मग तिला लाच मार. नाहीतरी पाय पुसणच आहे. पाय पुसणं ताई तुला पाय पुसणं म्हणाली. तुला आवडलं? ए उठ ना अगं, का येऊ उठवायला? हा काय बघत काय उभं राहिला ते एकमेकींकडे, भरव ना तिला. हैदर मालकीनबाई, मालकीनबाई, मालकीनबाई. अरे बोल ना. मालकांनी तुम्हासनी बोलवलंय. अगं बाई हो का, आलेच मी. ताई जेव तिच्याकडून. नको मला, नको मला, नको. ए पाय पुसणं ताई, तुला पाय पुसणं म्हणाली. पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, पाय पुसणं, नको ते खायला. पाय घ्या काका, पाणी घ्या. पण हा का असा तोंडचं पाणी पाळायला सारखा बसलाय, काय झालंय काय? जाऊ दे काका, तुम्हाला सांगून कळणार नाही. ते संसर्गजन्य रोग नाहीये ना? यू मीन छोटकी बिमारी? नाही, तुम्हाला तरी ती भीती नाहीये बरं का काका? आता एक शब्द जरी बोललास ना तरी काकांच्या समोर वळकटी बांधली ना तुझी मी.
अरे त्याचीच काय तुझी पण वळकटी बांधायला गई आहे. मी तुम्हाला न्यायला आलोय. अरे माझ्यावर नाही पण निदान त्या पोरीवर तरी दया करा रे. तुम्ही समारंभाला हजर राहणार नाही म्हणून मालकीणबाईंनी सुनबाईला ओलीस ठेवलंय. म्हणजे म्हणजे विमल तशी अर्धपोटीच असते, डोळ्यातलं पाणी पिऊन तहान भागवते. पण पण यावेळी यावेळी काय करू बोला ना. तुम्ही दोघं समारंभाला हजर राहावं म्हणून मालकीणबाईंनी सुनबाईला 3 दिवस निर्जळी उपास करायची सक्ती केली. निर्जळीचा अर्थ कळतो ना, पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. म्हणून मालकांना सांगून मी इथे धावत आलो. तसं मालकीणबाईंनी मला सोडलं नसतंच, पण दाजी साहेबांना काहीतरी सांगितलं आणि त्यांना पटवलं म्हणून मी इथे धावत आलो. बघा बघा तुम्ही तुम्ही काहीतरी करा. अहो तुम्ही जर वेळेवर आलात ना तिकडे तर विमलची सुटका होण्याला मदत होईल रे. 2 दिवस फक्त 2 दिवस जरी राहिलात ना तरी पुरीचे 2 दिवस सुखात जातील रे. काका काय 2 दिवस मला जरा जमणं कठीण आहे का. नाही काका मी ते मगाशी म्हटलं ना तुम्हाला. पण पण तू मला समजेल असं काहीच म्हणाला नाहीस. ते मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्हाला सांगून कळणार नाही. मी मी सामानावरून येतो आणि हो आता मी कायमचं गावालाच राहायचं असं ठरवलं. नाही काका डोंट वरी, वैतागून बोललाय तुम्ही. अरे पण वैतागेला काय झालं. बरंच काही झालंय. म्हणजे विजय प्रेमात तर पडला नाही ना. अहो पडायच्या बेतात आहे. मी तुम्हाला सांगून ठेवतो प्रेमात जर पडणार असाल तर चांगला विचार करून प्रेमात पडा. उगीच तोल गेल्यासारखं पडू नका. म्हणजे म्हणजे मुलगी बघाल ती चांगली गर्भ श्रीमंत घरातली असावी, चांगली गोरीपान सुस्वरूप अशीच मुलगी बघा. मालकीणबाईंना कुठेही तक्रारीची जागा नको. मग कठीण आहे. काय कठीण आहे काका. आयुष्याचा जोडीदार आम्ही आमच्या आवडीचा करायचा की आईच्या आवडीचा. सुखात राहायचं असेल तर मालकीणबाईंच्याच आवडीचा करायचा. त्यांच्या दृष्टीने तुम्ही दोघं म्हणजे कधीही वटवता येतील असे चेक्स आहोत. बरोबर ना काका. मग मला एक सांगा, वहिनी सुद्धा माहेरची तालेवार श्रीमंत घरातली आहे. हो ना, विमलचं माहेर म्हणजे अगदी सारंगपूरचं सरदार घराणं. हो देवधर बरोबर लग्न झालं तेव्हा तिच्या अंगावरती किमान 70-80 तोळे तरी सोनं होतं. तरी तरी आई वहिनीला एवढं छळते का? का तिचे एवढे हाल करते? आणि देवधर जिवंत आहे यावरती विश्वास का नाही ठेवत? मी नाही घेणार. असं नाही करायचं. बरं व्हायचं आहे की नाही आपल्याला. मला काय झालंय, मी मस्त दोरीची उड्या मारू शकते. दाखव मारू.
नको आता नको, आता हे औषध घ्यायचं आणि गाढ झोपून जायचं. अगं ए, पाणी आणायला सांगितलं ना तुला? भानू जा बघ जा मेली का काय अवधसा. एवढं कुठलं भाग्य म्हणा, एखादी असती ना तर नवरा मेला म्हणून झुरून झुरून मेली असती. पण ही बघा चिवट्ट जगती अजून. माझा नवरा कुठे आहे? तुझा नवरा ना शोधू हा, आपण शोधू. पण तवर त्या अवधसेला घेऊन ये जा. जा ग ती बाय. काय ग, स्वयंपाकघरात चोरून काही खात होतीस वाटत? मग एवढा वेळ का लागला यायला? ए ही असली नाटकं नको येत माझ्या समोर. चल दे ग्लास दे. पाटली विमल पाटली पाटली विमल पाटली नाटक पाटली. तेच म्हणलं मी आणते ना. आण लवकर हे घ्या. सुनबाई विमल, ए विमल ये ये उठ उठ सावकाश. हा सावकाश. अगं बाई कशी पडलीस तू? उठली. बस बस बस. आता कसं वाटतं सुनबाई? अहो वाटायचं काय त्यात? काही न खाता रडक्या तोंडाने दिवसभर घरात फिरत राहायचं आणि खाल्लं तरी अंगाला लागणार कसं? मग ते किती वेळा सांगितलं असेल, उपास तपास करून मेलेली माणसं परत येणार आहेत का? पण ऐकतच नाही ती. पण हिला उपाशी ठेवून शहरातील माणसं गावाकडे येतात असं ऐकलंय मी. काय खरं आहे की नाही? अहो असं का म्हणतंय? मी असं काय म्हणतो स्वतःच्या मनाला विचारा. आता घ्या बाई, मनात काय असेल ना ते स्पष्ट बोलावं माणसानं. आता स्पष्टच बोलतो. तेच म्हणतीये. अजय आणि विजयने तुमच्या आग्रहाखातर गावाकडे यावं म्हणून तुम्ही सुनबाईला निर्दयी उपास करायला भाग पडलत ना? भानू तू आज जा. मी नाही जाणार. जाऊन झोप जा. तिला कशाला आत पाठवताय? बरं बाई, आता तुमची सून समोर आहे ना आणि माझ्यापेक्षा तुमचा तिच्यावरच विश्वास जास्ती आहे ना, मग तिलाच विचारा. पोरी आता तूच सांग, माझी दोन्ही पोरं गावाला यावीत म्हणून असा उपराटा खेळ खेळीन का बरं मी? बोल की काहीतरी. गप्प का बसलीस अशी? असं गप्प राहून आमच्या दोघांमधला वाद वाढवणार आहेस का तू? हा तूच सांग बरं, तुझ्या मर्जीने उपास करतेस ना तू? हा सांग ना, तुझ्या बाळाची शपथ आहे तुला. खरंच तुला हाऊस म्हणून उपास करतेस की नाही सांग बरं याना. सांग ना खरं काय तरी बोल ना ग. बोल की काय तरी.
छाटून झाले असतील तर या आता. गप्पा छाटण्याचा पगार देत नाही मी, काम करण्याचा देते. तुम्हाला असं वाटतंय की त्या दळभद्रीला तुम्ही माझ्यापासून वाचवताय? जसं काही तुम्ही नसलात तर त्या कपाळ करंटीला मी उभ्या उभ्या पेटवूनच देईन नाही का? जा जा, काल शहरात लपून छपून जाऊन आलायत ना, दमला असा.